आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मांगूर येथे शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. शिवरायांना अभिवादन करून प्रेरणा व ध्येयमंत्र पठन. चिकोडी तालुक्यातील मांगूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. येथील समस्त हिंदू समाजाने हिंदू बांधवांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रारंभी सकाळी मांगूर ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराच्या पुढे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास ज्येष्ठ बांधव बाबूराव औटे यांच्या हस्ते जलाभिषेक घालण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अण्णासाहेब जळणे आणि आनंद आवटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आढावा मनोगतातून घेतला. त्यानंतर सामूहिक प्रेरणामंत्र आणि ध्येय मंत्र पठन करण्यात आलं. या कार्यक्रम सोहळ्याला मांगूरमधील समस्त हिंदू बांधव, ग्रामपंचायत अध्यक्ष, सर्व सदस्य यांच्यासह गावातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानकर न्यूजसाठी मांगूरहून तानाजी बिरनाळे. राज्याभिषेकाचा प्रसंग आला तेव्हा रयतेचा राजा म्हणून त्यांची गणना केली गेली आणि त्या रयतेच्या आणि मुघली साम्राज्याच्या अत्याचारातून ज्यांनी या स्वराज्य आणि हिंदू धर्म शाबित राहावा यासाठी आपलं आयुष्य उभं आहे ज्यांनी घालवली अशा राजांचा राज्याभिषेक व्हावा असं रयतेतून ज्या वेळा राजांच्या पुढे प्रस्ताव आला आणि राज्याभिषेकाचा दिवस ठरला आणि शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला त्याचं सुवर्णाने मढवलेलं पूर्ण सुवर्ण असं सिंहासन होतं. त्या सिंहासनावर बसून राजाने देशातील सर्व नद्यांच्या पात्रातील पाणी आणि भूमीचे सर्व दर्शन घेऊन शिवराज्याभिषेक पार पडला. गावातील हिंदू प्रेमी त्यांनी सगळ्यांनी सहभाग सर्व पक्षीय सर्व जातीय सर्व सामाजिक लोक एकत्र येऊन हा शिवराज्याभिषेक दिन सोहळा जो साजरा केला त्याबद्दल मी आमच्या मांगूर ग्रामस्थांच्या वतीने सगळ्यांचे आभार मानतो.